अखेर धुळेकरांची दीड वर्षाची प्रतीक्षा संपली, धुळे चाळीसगाव मार्गावर मेमू ट्रेन धावण्यास सुरुवात। धुळ्यातील पद्मनाभ नगरात एकाच रात्री दोन घरपोड्या। खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन। आदिवासी भागात डोंगरादेव कार्यक्रम उत्साहात साजरा। खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं निराधारांना ब्लँकेटचे वाटप। सारंगखेडा घोडे बाजाराला जिल्हा प्रशासनाची परवानगी। लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार। चोपडा येथील आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले विकास कामांचे गणपूर येथे भूमिपूजन। आणि कापडणे गावात 50 प्रतिमा भेट देऊन संत संताजी जगनाड यांना अभिवादन। सुमारे 2 वर्षांनंतर धुळे चाळीसगाव रेल्वे मार्गावर आजपासून मेमू ट्रेन धावण्यास सुरुवात झाली आहे। आज पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद दिसून आला आहे। ही मेमू ट्रेन अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असून पूर्वीच्या थांब्यावर स्टॉप घेणार आहे। एकूण 8 डब्यांची ही ट्रेन असून यामुळे कष्टकरी विद्यार्थी तसेच या मार्गावरून नियमित ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे चाळीसगाव पॅसेंजर गेल्या 2 वर्षापासून बंद होती, तथापि कोरोना महामारीचा प्रकोप कमी झाल्याने एक निर्बंध हटवले जात आहे। त्यानुसार आज धुळे चाळीसगाव या मार्गावर मेमू ट्रेन धावण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळी महापौर प्रदीप करपे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ही मेमू ट्रेन चाळीसगावकडे मार्गस्थ झाली आहे। या रेल्वे सेवेबाबत स्टेशन मॅनेजर संतोष आर जाधव यांनी माहिती देताना सांगितले की आजपासून धुळे चाळीसगाव रेल्वे मार्गावर मेमू ट्रेन धावण्यास सुरुवात झाली आहे। मेमू ट्रेन ही लोकल ट्रेन प्रमाणे असून त्यात 8 डब्बे आहेत, तसेच त्यात बायो टॉयलेट असून आरामदायी आसने आहेत। पूर्वीच्या 9 थांब्यावर ती थांबणार आहे। या ट्रेनला दोन्ही बाजूला इंजिन असून पूर्वी या 56 किलोमीटर अंतरासाठी लोकल ट्रेनला 1 तास 15 मिनिटे लागत होती, मात्र मेमू ट्रेनसाठी 1 तास 5 मिनिटात हे अंतर कापणार आहे। त्यामुळे प्रवाशांचा 10 मिनिटाचा वेळ वाचणार आहे। तथापि पहिल्या ट्रेनला 15 रुपये तिकीट दर होता, तो आता अत्याधुनिक सुविधांमुळे 35 रुपये आकारण्यात येत आहे। रेल्वेत बसणाऱ्या प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे। पूर्वीच्या वेळेप्रमाणे दिवसातून 2 फेऱ्या होणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यात येणार आहे। तर रेल्वेचे अधिकारी ERM एसएस किडिया, ADRM इनियन पाटील, भुसावळ येथील रेल्वेचे अधिकारी अर्शद अलम खान, सौरभ गोयल यांच्या उपस्थितीत रेल्वेचा शुभारंभ झाला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मी स्टेशन मॅनेजर संतोष आर जाधव। आज सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे कोरोना काळामध्ये संपूर्ण भारतीय रेल्वे असं पहिल्यांदा झालं असेल की थांबली, त्यामध्ये आपले धुळे चाळीसगाव जी पॅसेंजर सेवा होती तीसुद्धा 25 मार्च 2020 बंद होती आणि ती सेवा रेल्वेने मेमू रूपात मेमू ट्रेन म्हणून आज दिनांक 13 डिसेंबर 2021 या दिवशी शुभारंभ करून सुरू केलेली आहे। ही जी मेमू ट्रेन आहे, मेमू ट्रेन म्हणजे ही आपल्या जस्ट एक लोकलसारखी ट्रेन आहे। धुळे ते चाळीसगाव 8 डबे आहे तिला मेमूला आणि हिच्यामध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत, बसण्यासाठी चांगले आसन आहेत, नंतर टॉयलेट आधी आपल्या गाडीला नव्हते, आता बायो टॉयलेट म्हणून रेल्वेने एक नवीन संकल्पना आणलेली आहे, ती याच्यामध्ये आहे। त्या बायो टॉयलेटमध्ये जसं म्हणजे आतमध्येच नाही का विशिष्ट प्रकारचे हे असतात की ते जी टॉयलेटची घाण असते ती खाऊन टाकतात ते किडे, त्याच्यामुळं प्लॅटफॉर्मला किंवा लाईनमध्ये घाण होण्याची शक्यता नाही। ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे।
याशिवाय या गाडीचा पॅसेंजर ट्रेनपेक्षा स्पीडही जास्त राहणार आहे. आधी गाडीला 1 तास 15 मिनिटं लागायचे धुळे ते चाळीसगाव 56 किलोमीटरच्या प्रवासाला, आता 1 तास 5 मिनिटं लागणार आहे, 10 मिनिटं ते वाचणार आहेत. याशिवाय या गाडीला दोघी आमच्या सरांनी सांगितलंच, गोयल सरांनी, की या दोघी बाजूला इंजिन आहेत, त्यामुळे शंटिंगची जी वेळ लागत होती आपल्याला 20 मिनिटापर्यंतची, ती वेळ वाचणार आहे. म्हणजे प्रवासाचे 10 मिनटं आणि शंटिंगचे 20 मिनटं, असे प्रत्येक ट्रिपला अर्धा तास आपण वाचवतो आहे. आणि सर्व अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वेचा आहे, तर ही खूप चांगली सेवा आहे. तिकिटाच्या बाबतीत म्हणाल तर हिचं तिकीट सध्या 15 वरून 35 रुपये करण्यात आलेलं आहे, कारण स्पेशल चांगली सेवा दिली, चांगल्या सेवा असल्यामुळे 35 रुपये तिकीट धुळे ते चाळीसगाव असणार आहे. सर, हिचे थांबे नेमके पहिल्यासारखेच राहणार आहेत की डायरेक्ट धुळे असेल अशा पद्धतीने? थांबे जे आधी पॅसेंजर ट्रेनला थांबे होते, चाळीसगाव ते धुळ्यामध्ये टोटल 9 स्टेशन आहेत, ते सर्व थांबे पूर्ववत राहणार आहेत. आणि मुंबईसाठी काही 2 जे काही डबे लावले जायचे त्याचं काही प्रयोजन? मुंबईसाठीच्या डब्यांचं हा रेल्वे बोर्डाचा अधिकाराचा विषय, तर ते तिकडनं तशा सूचना मिळतील त्या पद्धतीने आम्ही सांगू, अजून आमच्याकडे तशा काही सूचना आलेल्या नाही. सर, आज किती प्रवासी रेट के बारे में मैं भी जानकारी नहीं दे पाऊंगा. तो समय पालना का जो सवाल है, ये अभी ट्रायल पर चालू किया गया है, और जिस हिसाब से हमें समय मिलेगा, कितना फ़ायदा होता है चलने में एक्सपीरियंस के आधार पर, उस हिसाब से हो सकता है भविष्य में उसके समय को कम भी किया जा सकता है. 40 गाँव और झूलिया के बीच की जो पूर्ण समय है उसको कम. यह अभी जो मेमो ये जो सुनाए आ रहा है उसमें वो पहले ट्रेन में और इसमें क्या एडवांस टेक्निक है, क्या बताएं? पहले वाले जो ट्रेन थी वो एक इंजन यानी लोकोमोटिव के माध्यम से चला करती थी. ये सेल्फ प्रोपेल्ड व्हीकल है, मतलब इसमें कोच में ही इंजन लगे हैं, और वो भी एक नहीं दोनों तरफ से इंजन लगे रहते हैं. इसमें जो लोगों को विपरीत दिशा में लगाने का जो समय है, तो वो बचा आपने आज देखा ही होगा, सिर्फ ड्राइवर अपनी स्थान को परिवर्तन करके गाड़ी को चला सकता है, एक तो वो समय बचता है. दूसरा, इसमें जो रिलायबिलिटी है वो बढ़ जाती है, क्योंकि अगर एक इंजन फेल हो जाता है पूरी गाड़ी फेल हो जाती है, पर क्योंकि इसमें 2 इंजन है, तो यदि किसी तकनीकी कारण से एक इंजन बंद पड़ता है तो दूसरे इंजन की सहायता से गाड़ी को चलाया जा सकता है, इस सेक्शन में रुकेगी नहीं, तो इससे जो फेलियर्स हैं उसमें भी काफ़ी कम होगी. सर, ये जो प्रयोग है उत्तर महाराष्ट्र में यानी नॉर्थ महाराष्ट्र में, ये पहला ही प्रयोग है कि जलगांव धुलिया भुसावल या इधर, ऐसा पहला प्रयोग है क्या? भुसावल डिवीज़न में और भी इस तरीके की मेमो चालू है. भुसावल डिवीज़न में मेरे ख्याल से लगभग 16 रेक्स ऐसी अवेलेबल है, अलग अलग पैसेंजर्स को उसमें कन्वर्ट कर, पैसेंजर्स को इनमें कन्वर्ट किया है और धीरे धीरे उनको बढ़ाया जाए. ओके, थैंक यू. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळात बंद असलेली रेल्वे चालू होण्याच्या दृष्टीनातून गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने रेल्वे मंत्रालय आणि मुंबई ऑफिस आणि भुसावळ ऑफिस या कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. वेळोवेळी पत्रकार बंधूंनी त्या बातमींचा दखल घेऊन वर्तमानपत्रात जनजागृती केली. त्याचा परिणाम म्हणून गेल्या 8 दिवसापासून मुंबई कार्यालयाशी मी संपर्कात होतो. हे डबे मिळवण्यासाठी मुंबई कार्यालयाची जी धावपळ चालू होती त्याच्यामुळे कदाचित रेल्वे सुरू होण्यासाठी वेळ लागत होता, परंतु परवा त्यांचा मेल आला की आम्ही या तारखेपासून ही मेल चालू करतो आहे. आणि त्या दृष्टीनातून आमचे सहकारी सुरेश आहेरे सर, स्थायी समिती सभापती प्रल्हाद नाना चौधरी, पंकज भाऊ, या सगळ्यांच्या संपर्क, आम्ही असं म्हणणार नाही की आमच्यामुळे रेल्वे चालू झाली, रेल्वे चालूच होती, कोरोनामुळे बंद होती, पण आम्ही कुठेतरी खारीचा वाटा उचलून संपूर्ण यंत्रणेशी परस्पर संपर्क करून हे रेल्वे चालू करण्यासाठी जो खारीचा वाटा उचलला, जनतेची जो रेल्वे मंत्रालयाचा आणि सर्व अधिकारी वर्गाचा, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे शहर आणि ग्रामीणच्या वतीने सगळ्या चालकांचा, गार्ड, स्टेशन मास्टर, सगळे अधिकारी यांचा आम्ही सत्कार केला, जेणेकरून ही सेवा सुरळीत आणि भविष्यात जनतेच्या सेवेसाठी अखंडित चालू व्हावी. मुंबई आणि पुणेभूमी ज्या कायमस्वरूपी बंद झालेल्या आहेत, त्या प्रश्नात जर या तालुक्याच्या जिल्ह्याच्या नेतृत्वाने चांगलं लक्ष घातलं तर ती सेवा सुरू होऊ शकेल. अन्यथा हीच सेवा जर नाशिकपर्यंत सुरू झाली तर आम्हाला मनमाड इंदोरचीही गरज भासणार नाही, इतकी चांगली सोय जनतेची होऊ शकते. मी अधिकाऱ्यांना विनंती करेन की त्यांनी ही मेमोरियल नाशिकपर्यंत सुरू केली तर आम्ही त्यांचे काम सुरू करू. आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब,
यांच्या आशीर्वादाने संजू सर मागे सर आदरणीय धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या तसेच अत्यंत दाटीवाटीचा परिसर म्हणून परिचित असलेल्या पद्मनाभ नगरात काल रात्री दोन ठिकाणी चोरी झाली. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी देखील आता होत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पद्मनाभ नगरातील प्लॉट नंबर 252 येथे राहणारे जगन्नाथ यादव विस्कुते यांचा किराणा दुकानसह चक्कीचा व्यवसाय आहे. बिलीमोरा येथील नातलगाकडे लग्नानिमित्त स्वागत समारंभ असल्यानं काल सकाळी विस्कुते कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. आज सकाळी त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले आढळून आल्यानं चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे. चोरट्यांनी विस्कुते यांच्या शेजारी राहणारे वसीम शेख यांचे हे घर फोडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी विस्कुते यांच्या घरावर 2 पोत व 3 चेन मिळून 5 तोळे सोन्याचे दागिने तसेच 15,000 रोकड लांबवली आहे. तर कपाटाचा डावर न उघडल्यानं त्यातील रोकड वाचले आहे. तर विस्कुते यांच्या शेजारी राहणारे वसीम शेख धुळे एसआरपी ग्रुप मध्ये जवान असून ते जळगाव येथे आपत्ती व्यवस्थापन दलाच्या कामगिरीवर असल्यानं व त्यांच्या घरातील सदस्य नगर येथे गेलेले असल्यानं त्यांच्या घरातून नेमका किती ऐवज चोरीला गेला याची माहिती मात्र मिळू शकली नाही. दरम्यान चोरीची घटना करता ठसे तज्ञांसह शिवन पथकानं तसेच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. ठसे तज्ञ पथकातील एपीआय राजपूत यांनी दरवाजावरील तसेच कपाटावरील ठसे घेतले आहेत. तर श्वानानं सदाशिव गोडीचा कारखाना येथपर्यंत चोरट्यांचा मार्ग काढला आहे, मात्र पुढे ते अपयशी ठरले. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मी सुहास जगन्नाथ विस्कुते, मोगलाय महालीनगर, मोगलाय पद्मनाभ नगर इथे राहतो. आम्ही काल रिसेप्शन निमित्त गावी गेलो होतो सकाळी 6 वाजता. आज सकाळी 6:45 आलो घरी. तर घरी आलो तर दरवाजा ओपन होता, लाइट वगैरे लावलेले होते आणि सगळं अस्ताव्यस्त पसरलं होतं. सगळं पसारा लॉकर वगैरे सगळं तोडून नेलं. 3 कपाटच फोडले त्यांनी. जवळजवळ 50 ग्रॅम सोन्यावर 20,000 रुपये ती कॅश असं चोरांनी नेलंय. एवढं नुकसान. नंतर पोलीस कंप्लेंट केली, त्यानंतर पोलीस लोक येऊन गेले, त्यांचे पथक येऊन गेले, त्यांनी डॉग्स वगैरे आणले, त्यांनी तपास करताय, तपासणी चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून शहरातील जामसामळा या भागातील अलेरा हायस्कूल येथे व्हर्च्युअल सभा व मोतीबिंदू तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा अनेक गरजू नागरिकांनी लाभ घेतला असून त्यातील बऱ्याच रुग्णांची शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. तसेच शहरातील शिवतीर्थ चौकात पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात असंख्य नागरिकांनी रक्तदान केले असून 12-18 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं करण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रंजित भोसले, तेजस गोटे, डॉक्टर अनिल पाटील, आयुब सुवान खाटीक, लल्लू भैया, सलाम मास्टर, अमिन शेख, रोशन शेख, जुनेद पठाण, शाहिद कुरेसी, वामन मोहिते, ज्योती चौधरी, प्रवीणा भावे यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी रिपीट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक महाराष्ट्राचे स्वाभिमानी नेते माननीय शरद छत्रजी पवार साहेब यांच्या 81वा वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात स्वाभिमान सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि या अंतर्गत धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने धुळे शहराचे कार्याध्यक्ष माननीय आप्पासाहेब तेजसजी गोटे यांच्या संकल्पनेतून आणि माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या प्रेरणेने आम्ही 12 डिसेंबर ते 18 डिसेंबरपर्यंत धुळे शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. रोज सरासरी 3 ते 4 ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या शहरातल्या जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. माननीय पवार साहेबांचे विचार शहरातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या स्वाभिमान सप्ताहाच्या माध्यमाने आमच्या वतीने सुरू आहे. रोज कमीत कमी 3 ते 4 कार्यक्रम आहेत. शहरातल्या जनतेने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांच्या आपल्या माध्यमांच्या वतीने जनतेला करीत आहे. आम्ही अय्युब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अलेरा हायस्कूल जामसामळा येथे आम्ही भव्य नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शिबिर, कांता शाह लक्ष्मी रुग्णालय तसेच रणजित राजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानातून येथे आम्ही या शिबिराचं आयोजन केलं. आतापर्यंत या शिबिरात 300 रुग्णांची नोंदणी झालेली आहे आणि 80 मोतीबिंदू रुग्ण हे रुग्णांचे आम्ही मोतीबिंदू
ऑपरेशन फ्रीमध्ये करणार आहे. या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय आयोजनासाठी रोशनबाई शेख, शाहिद पापा, जुनेद कडान, माजिद शेख, असदभाई खाटी, त्यानंतर कांती शाह रुग्णालयाचे सगळे सहकाऱ्यांचा आम्हाला सहकार्य लाभला आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा त्यामुळे या अशी आम्ही या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रम घेण्याचा आमचा हेतू आहे आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. आदिवासी समाजाचे कुलदैवत म्हणून ओळखले जाणाऱ्या डोंगऱ्या देवाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आदिवासी दुर्गम भाग दडगाव, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून डोंगऱ्या देवास महत्वाचे स्थान दिले जाते. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात हा सण साजरा देखील केला जातो. विशेष म्हणजे 8 ते 15 दिवस कुलदैवत डोंगऱ्या देवाचे मनोभावाने उत्सव साजरा केला जातो. निसर्ग दैवताचे नियम पाळून रोज संध्याकाळी घरधनी माऊलीच्या घरी अंगणात सोमकडीवर एका तालसुरात गोल पद्धतीने संस्कृती परंपराप्रमाणे आदिवासी बांधव नृत्य करत असतात, तर यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण देखील निर्माण झाले असते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे भाग्य विधाते खासदार शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून निराधार, अनाथ, बेघर नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम एकविरा देवी मंदिर परिसरात संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले होते. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रासह देशभरात विविध सामाजिक तसेच लोकउपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्याच माध्यमातून धुळे जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या माध्यमातून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त 81 निराधार नागरिकांना ब्लँकेटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करून स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, माजी जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, प्रदेश सचिव सुमित पवार, युवक शहराध्यक्ष कुणाल पवार, रजनीश निंबाळकर, निखिल मुमया, मयूर देवरे, दर्शन पाटील, अनिकेत माईनकर, राजेंद्र चौधरी, आनंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 21व्या वाढदिवसानिमित्त 81व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी निखिल मुमया, मयूर देवरे, अनिकेत माईनकर आणि दर्शन पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणालजी पवार व प्रदेश सचिव सुमितजी पवार यांच्या या ठिकाणी एकत्रितपणे उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष, माजी स्थायी समितीचे सभापती कैलास भाऊ चौधरी या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बेघर आणि गरजू आणि अनाथ पदाधिकारी जे या ठिकाणी राहतात, ज्येष्ठ आणि वृद्ध यांना या ठिकाणी ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या ठिकाणी आज वाढदिवसाच्या निमित्ताने जवळपास 81 ब्लँकेट आणि चादर या ठिकाणी वाटप करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी घेतला आहे. इतर तरुण पदाधिकाऱ्यांना, इतर पक्षातील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्ही या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दीर्घ आयुष्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करतो. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा घोडे बाजार म्हणून सारंगखेडा येथील घोडे बाजाराची ओळख आहे. दत्तजयंती पासून 15 दिवस घोडे बाजार भरत असतो. या बाजाराला 350 वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. मात्र गेल्या 2 वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे दत्तजयंती निमित्त भरणाऱ्या घोडे बाजार यात्रेमध्ये खंड पडला होता. मात्र या वर्षी कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सारंगखेडा येथील घोडे बाजाराला परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही, परंतु कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून घोडे बाजार 18 ते 27 डिसेंबर 2021 या कालावधीत भरवण्यास परवानगी असेल अशी माहिती देखील जिल्हाधिकारी मनीषा कत्रे यांनी दिली आहे. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला जी आपण आता परवानगी दिली, तो खूप जुना आपला घोडे बाजार आहे. तर आम्ही मागच्या 1-2 वर्षात तो झाला पण म्हणजे झाला नव्हता, कारण की कोविडची लॉकडाऊनची आपली हे चालू होती गाईडलाईन्स. आज रोजी लॉकडाऊनची गाईडलाईन्स नाही आहे, पण बाकीची सगळी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरची गाईडलाईन्स आपण म्हणजे पाहून आपण परवानगी दिलेली आहेत. आणि फक्त घोडे बाजाराला परवानगी दिली आहे, यात्रेला किंवा दुसरी काही गर्दी नाही होणार अशी त्या संदर्भाने दुसरी काही ॲक्टिव्हिटीला परवानगी नाही आहेत. तर यात्रा आणि यात्रा
लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कवी संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री दशरथ सुरळकर व लोकशाही मराठी पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष विजयवंशी पगारे व औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण तायडे यांची देखील नुकतीच निवड झाल्याने त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन फर्दापूर पोलीस स्टेशनचे दबंग सहाय्य पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवून लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा श्वाल त्रिकोण देऊन सत्कार केला. तर आगामी लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत. सर्वसमावेशक अन्यायग्रस्त बांधवांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जाईल. शासन प्रशासनाला विशेष जनजागृती कार्यक्रमासाठी लोकशाही पत्रकार संघ सहकार्य करेल अशी गवाही देखील यावेळी लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांना दिले आहे. तर यावेळी सत्कार केल्याबद्दल पोलीस अधिकारी अमोल मोरे यांचे देखील लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केला. प्रतिनिधी प्रवीण तायडे, माझा महाराष्ट्र न्यूज, सोयगाव. गलंगी तालुका चोपडा येथील आमदार सौल लताताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडला आहे. विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपूर येथे सायंकाळी 5 वाजता पार पडला. या प्रसंगी रोहिणीताई जिल्हा प्रमुख महिला आघाडी, राजेंद्र पाटील, हरीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य हेमंत वाने, एमव्ही पाटील, माजी उपसभापती राजेंद्र बिटवा, मंगलाताई गंभीर, विकास पाटील, कैलास बावीसकर, किशोर चौधरी, सुखलाल कोळी, गोपाल चौधरी, किरण देवराज, प्रकाश राज नगरसेवक असे असंख्य गावातील ग्रामस्थ व परिसरातील शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार गणपूर येथील किरण करंदीकर यांनी केला. प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी, माझा महाराष्ट्र न्यूज, चोपडा. कापडणे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जगतगुरु संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची 397 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा आश्रमीय कर्मचारी पदपेढी नंदुरबार चेअरमन दीपक नवल चौधरी यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या 50 प्रती गावात वाटप करून संतांच्या कार्याला उजाळा दिला. तर सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सोनीबाई भिल, उपसरपंच अंकिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य हिम्मत चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले आहे. तर शिक्षक दीपक चौधरी यांनी ग्रामपंचायत कार्यालय श्री एच.एस. बोरसे विद्यालय व गावातील समाज बांधवांना 50 प्रतिमा भेट दिल्यानंतर कापडणीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील संत जगनाळे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आला. प्रतिनिधी दीपक पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, कापडणे. जय संताजी. आज दिनांक 8/12/2021 रोजी संत श्रेष्ठ संत शिरोमणी संताजी जगनाळे महाराजांच्या जयंती निमित्ताने कापडणे ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या वतीने कापडणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संताजी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत. ज्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग होऊ दिले नाहीत भंग असे त्यांचे पट्ट शिष्य संताजी जगनाडे महाराज यांची आज 397 जयंती आपण सर्वजण साजरी करत आहोत. त्यानिमित्तानं महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आजच्या या शुभदिनी महाराजांनी जी सर्व समाजासाठी विश्वकल्याणाची जी शिकवण दिली आहे ती अंगीकारूया आणि त्याच पद्धतीनं त्यांना पुनश्च एकदा अभिवादन करूया. जय संताजी. जय संत. अखेर धुळेकरांची 1.5 वर्षाची प्रतीक्षा संपली. धुळे चाळीसगाव मार्गावर मेमू ट्रेन धावण्यास सुरुवात. धुळ्यातील पद्मनाभ नगरात एकाच रात्री 2 घरपोड्या. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. आदिवासी भागात डोंगऱ्या देव कार्यक्रम उत्साहात साजरा. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं निराधारांना ब्लँकेटचे वाटप. सारंगखेडा घोडे बाजाराला जिल्हा प्रशासनाची परवानगी. लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार.
चोपड़ा येथील आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले विकास कामांचे गणपूर येथे भूमिपूजन। आणि कापडणे गावात 50 प्रतिमा भेट देऊन संत संताजी जगनाड यांना अभिवादन।